इन कमर्शियल सगळ्या ठिकाणी पॉसिबल आहे की प्रत्येकाला एक स्लॉट डिवोटेड स्लॉट देऊ शकतो. मग इन दॅट केस गाडी कुठेही फॅमिली स्लॉटमध्ये जाणार. ओके, मग त्या समजलं पाहिजे आपल्याला ॲपवर दिसणार की कोणती गाडी कोणत्या स्लॉटमध्ये. हे सगळं तुम्हाला ॲप सपोर्ट करतं फॉर पार्किंग आणि अनपार्किंग. हे फीचर सगळे तुम्हाला ॲपमध्ये द्यावे लागतात. आता लेटेस्ट झालं आहे ते पब्लिक पार्किंग अँड लेटेस्ट प्रोजेक्ट डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांच्या ह्या प्रोजेक्ट रनिंगमध्ये आहे. इन्स्टॉलेशन चालू आहे त्यांचं पब्लिक पार्किंग. आता पब्लिक पार्किंग लिमिटेशनच्या काय असतात, कोणी कुठे पार्क करतात, तिथे असं म्हणजे फोर व्हीलर पार्किंग दिलेलं आहे, तुम्ही त्याच्यावर चावी द्यायची ते गाडी काढून तुम्हाला देणार. ओके, फक्त मी दिल्लीमध्ये बघितले ते रस्ते सगळे मोठे होते, बाकी सगळ्या ठिकाणी रस्ते मला छोटे वाटते. आणि तिथे व्ही आय पी लोकांची जाणं येणं बरोबर रस्ते मी रिक्वायरमेंटपेक्षा डबल ठेवले. तसं एक मुंबईमध्ये नाही, त्याच्यामुळे पार्किंग आता मुंबईमध्ये पार्किंग 10,000 फाईन आहे, रोडवर पार्किंग 10,000 फाईन आहे. त्याच्यामुळे पार्किंग हा एक मोठा इश्यू आहे. ओके, आणि आता बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये मल्टी फ्लोअर पार्किंग, मल्टी लेवल पार्किंग हे सगळं आलेले आहेत. म्हणजे इव्हन तुम्ही 10 फ्लोअरवरती गाड्या पार्क करता. आणि ऑटोमॅटिक अनपार्किंग फीचर्स आर ऑल्सो अवेलेबल. आणि ऑटोमॅटिक म्हणजे तुम्ही ते नंबर टाकायचा, ती गाडीवरती सगळी लिफ्ट वेगळी असणार, गाडी फिरवणार स्वतःचं मेकॅनिकल सेटिंग जी असेल लिफ्ट, ती स्वतः गाडी फिरवणार, टर्न घेणार, ती तुम्हाला पुन्हा माणसाची गरज नाही. ज्या देखील फॅसिलिटीज आहेत आणि आपल्याकडे यायला बराच वेळ आहे. म्हणजे जे आपलं आय सी टी आहे हे सगळ्या ठिकाणी असतं, त्याच्यामध्ये सेन्सर्स वगैरे असतात. तुम्हाला गुगल कार माहीत असेल, गुगल कारबद्दल ऐकून काय गुगल कार. गुगल मीन्स ड्रायव्हरलेस कार. ओके, त्याच्यामध्ये तुमचा जी पी एस चालणार, त्या जी पी एसवरनं तुमची कार जिथे पाहिजे तुम्ही त्याला फिरून येऊ शकते. ओके, मग त्यासाठी तुम्हाला काय काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. आता आपल्या रस्त्याच्या बाजूला लेन डिवायडिंग असते, राईट अँड लेफ्टला कंटिन्युअस लेन असते, व्हाईट वगैरे असणं व्हाईट पट्ट्या असतात, आणि मध्ये असतो तुमचा तुटक पट्ट्या असतो म्हणजे ब्रेकिंगमध्ये असतो. त्याच्यावरनं काय समजतं, माझी फर्स्ट लेनला गाडी आहे, तुम्हाला एका साईडला काय मिळणार कंटिन्युअस लाईन मिळणार, राईट साईड आय विल गेट कंटिन्युअस लाईन अँड लेफ्ट साईड आय विल गेट डॅश डॅश लाईन. सो आय विल नो दॅट कॅब कार विल नो दॅट आय एम इन फर्स्ट लेन. इफ बोथ साईड आय एम गेटिंग अ डॅश लाईन, सो कार विल नो आय एम इन अ सेंटर वन. इफ आय एम गेटिंग स्ट्रेट लाईन कंटिन्युअस लाईन अँड लेफ्ट साईड, कार विल नो आय एम इन अ थर्ड लेन. मीन्स फॉर युजिंग अ गुगल कार वी हॅव टू डेव्हलप द इन्फ्रास्ट्रक्चर. GPS, we are having, India, Bharat is having own GPS network. Right? Okay? So that's the GPS one over there. Kaya advantage of the mother. Benefits kaya. Garas kaya. Manje, pinpoint calculation of the mother. Okay? The first thing. Security, the second thing. Means our data is with our country only. While we are using a GPS, our data is with somebody else. Okay? Don't have direct parameter. And second thing, this is more useful, okay, for war system. Atta kukla peka desha male, yudda zara tanda GPS ban kira kira. GPS ban kira 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 des, Elon Musk tana separately satellite link kira. So, tunda GPS ban nala, tumara ice ka pek ni yukta hala chamae. जीपीएस बंद झालं तर युद्ध हरल्याच समय. कारण आपण जे पिन पॉईंट असेल गार्डेड मिसाईल सगळे ते बरं, म्हणून स्वतःचा जीपीएस पाहिजे, स्वतःची सिस्टीम पाहिजे, म्हणून इंडियाने ते डेव्हलप करा. ओके, सेल्फ रिलायबल, नो डिपेंडन्सी. Charging facilities means with this app we can also give the charging facilities, like that I can give message to the parking slot or parking slot owner that charge my car. Okay, cleaning washing, wash my car, clean my car with the help of this app. With the help of this app I can give the instruction to the other functions. For public parking we can book our slot. Okay, payment calculation, online payment, giving instruction of unparking. Okay, means this app, ICT, information technology, gives us these features.
must be in cash. Okay. There is no proper record how much collected. Okay. But that is a different thing. After introducing the first tag, it is clear transactions are reflecting on the bank account. How much collected, the total. Okay. And RFID, you are knowing RFID. What is this RFID? Wireless communication. They are having active and passive tags. Okay. So this is the communication. Some tags need battery, some tags are wireless. Okay. The first tag is nothing but the RFID. And this RFID can restrict or design with range, having 1 inch to several meters. RFID used at ATVM card, means booking the ticket in Mumbai. RFID card is available, we have to place at that place, it will get only then range of only hardly 1 inch. Okay, and fast tag is having range of 1 to 2 meters. Okay, otherwise if range is increased, then behind him or another vehicles or side vehicles will get detected. So we have to restrict the range. Okay, the fast tag. The tag will get replaced with GPS tracking. It is a new technology. GPS we are knowing, but it will be used for toll collection. No toll plaza will be there. Okay. As per the vehicle data, tax will be deducted from your bank account. Okay. That will be 100% transparent. No mediator. Okay. Car number plate reading using OpenCV, just like a MATLAB is little bit slower compared to OpenCV. This is not adopted in India because we are having a fancy number plate. For using OpenCV for a car number plate, we must have standardized number plate. Okay, we are having some logos, some photos, or some symbols on that. Therefore, we cannot use car number plate with image processing. Okay, for that OpenCV, it has been started. Yeah, it is in progress. New number plate is like 24 is year of That is given only to the government servant at this stage. They are that number plate valid for whole India, not for state wise. Okay? Here we are having MH24, 014, 14, like that number as per the RTO. I think in 2-3 months it becomes for public also. For public also. 24 is the significance of year of issue. Yeah. After 15 years it will get finished. Okay? And all these things government is doing only to reduce the manpower, automation and manpower. Okay. The number plate will tell you the year of manufacturing and no need of RTO concept. It is a number as per RTO is a border cross karta hai ka state ki. The dusra state cha vehicle hai bahut jana ko khundan jana charge kiya jata म्हणजे महाराष्ट्रात समजा एखादी बाहेरची गाडी आली तर त्यांची त्या गाडीचा नंबर युपी आहे, युपीची गाडी तर स्पेशली पकडणार त्याला चार्ज करणार. महाराष्ट्राची गाडी असेल तर चार्ज करणार, म्हणजे त्याचं पार्शालिटी. जर नेशन म्हणजे इंडियाचा नंबर प्लेट असेल, 24 करून नंबर असेल, तर त्यांना समजणार पण नाही गाडी कोणत्या स्टेटची आहे. ती पार्शालिटीतून निघून जाईल. बऱ्याचशा स्टेटमध्ये होतं हे बॉर्डरवरती त्यांच्याकडनं चार्जेस वसूल केले जातात. कलेक्शन स्मार्ट सिटी. ओके, डोलेरा सिटीचं नाव ऐकलं कोणी? डोलेरा गुजरातमध्ये सिटी आहे. मी 8 वर्षापूर्वी मला तिथे घेऊन गेले होते व्हिजिटसाठी. काहीही नव्हतं 10 वर्षापूर्वी, काहीही नव्हतं. रिटर्न ड्रीम ऑफ मिस्टर मोदी. ओके, त्यांचं ते स्वप्न आहे एक स्मार्ट सिटी बनवायची. मुंबईपेक्षा 5 पट मोठी सिटी. तिथे 10 वर्षापूर्वी काही नव्हतं. म्हणजे इथल्यापेक्षा उष्णता जास्त होती. म्हणजे 10 मिनिटं 5 मिनिटं की मी रोडवर काय थांबू शकत नव्हतो, एवढी उष्णता होती. तर आम्ही गेलो हां तिथे पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं डोलेरा. म्हणून फ्रॉम स्क्रॅच झिरो झिरो पासून चालू आहे. ग्रीन फील्ड रोड अँड ग्रे फील्ड, हे दोन शब्द आहेत काय? ग्रीन फील्ड अँड ग्रे फील्ड ग्रीन फील्ड मध्ये तुमचं स्क्रॅच पासून डेव्हलपमेंट होते तिथे, आणि ग्रे मध्ये तुमच्या आहे त्या रोडला एक्सटेंड केलं जातं. ओके, याचं दोन नवीन
नवीन शब्द आले. ओके, मग तिथे जर ॲटो पण ग्रीन फील्ड म्हणजे टोटल फ्रॉम झिरो तिथून त्याला सुरुवात केलेली म्हणजे काहीच नव्हतं. आणि तिथे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणार फायर मॉनिटरिंग. म्हणजे तुमच्या घरात आग लागली तर फायर स्टेशनला पहिला करणार, तुमच्या घरात आग लागली तर फायर स्टेशनला पहिला करून नंतर तुम्हाला करणार. हे झालं ऑटोमेशन. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हे सेन्सर इन्स्टॉल केलेले असणार फॉर सेफ्टीच्या मागे. आता स्मार्ट सिटीमध्ये ट्राफिक जाम झाला तर तुम्ही ते बघू शकणार. म्हणजे पहिलं तुम्हाला पोलीस स्टेशनला करस्पॉन्डिंग डिपार्टमेंटला ते पहिला करणार की कुठे जाम आहे कुठे काय आहे, बरोबर. त्याच्यानंतर सिंक्रोनाइज सिग्नलिंग सिस्टीम, ते इन्फॉर्मेशन आय सी टीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे की कम्युनिकेशन टेक्निक काय आहे, इन्फॉर्मेशन टेक्निक काय आहे आणि ते आपण कशी वापरतो. स्मार्ट सिग्नलिंग सिस्टीम, स्मार्ट सिग्नलिंग सिस्टीममध्ये एका हायवेला चार ठिकाणी क्रॉसिंग आणि चार ठिकाणी सिग्नल्स आहेत. आता मी या सिग्नलला थांबलो, पुढच्या सिग्नलपर्यंत जाईपर्यंत मला पुन्हा तिथे थांबावं लागणार, त्याच्या पुढच्यालाही थांबावं लागणार, त्याच्या पुढच्यालाही थांबणार. ह्या सगळ्यांना मी जर सिंक्रोनाइज केलं तर इथून तर शेवटपर्यंत मी ऑन मिनिट विदाउट स्टॉपिंग करणार, बरोबर आहे. म्हणजे हा सिग्नल आला इथून म्हणजे हा सिग्नलपर्यंत जायला किती वेळ लागतो त्याप्रमाणे तुझा सिग्नल पडणार, बरोबर आहे. म्हणजे इकडनं निघाली गाडी मी चार सिग्नल विदाउट स्टॉपिंग करणार. ओके, हे जर सिंक्रोनाइज केलं तर आणि सिंक्रोनाइज नसल्यामुळे काय मी या सिग्नलला पण माझा वेळ घालवतोय, पुढच्या सिग्नलला घालवणार, त्याच्या पुढच्याही घालवणार. आय एम वेस्टिंग माय टाईम अँड आय एम वेस्टिंग माय फ्युअर. ओके, हे सिंक्रोनाइज सिस्टीम कशी होणार जर आपण हे सगळं नेटवर्किंगमध्ये घेतलं तरी आपली सिंक्रोनाइज सिस्टीम होणार. प्लस ॲम्ब्युलन्सला फायर फायटिंग व्हेकल्सना प्रायोरिटी द्यायची असते. जर आपण एक बटन दाबलं तर ताबडतोब त्या ॲम्ब्युलन्सला कुठे जायचं आहे त्यांचे सगळे सिग्नल क्लिअर होत जाणार. ओके, किंवा फायर फायटिंगला ते सगळे सिग्नल क्लिअर होत जाणार. हे आपण एका जागेवर बसून करू शकतो जर आपल्याकडे स्मार्ट डिवाइस आय ओ टी डिवाइस ॲप्स ह्या सगळ्या असतील तर. म्हणजे आपण काय करतो सगळ्या ठिकाणून सेन्सर घेतो, इन्फॉर्मेशन घेतो आणि आपण डिसिजन घेतो विथ द हेल्प ऑफ ॲप. ओके, ॲक्सिडेंट मॉनिटरिंग सिस्टीम, कुठे ॲक्सिडेंट झाला तर ताबडतोब तुम्हाला या ह्याच्यामधला मेन होता हिट अँड रन, जो करंट हॉट टॉपिक आहे हिट अँड रन. त्याच्यासाठी काय 10 वर्षाची शिक्षा आणि 5-7 लाख रुपये दंड ते केला होता. ओके, माहीत आहे की नाही इंडियन गव्हर्नमेंटने आता केलेलं आहे म्हणजे हार्डली 10 डेज एक ह्या वर्षाच्या सुरुवातीलाच केलेलं आहे 5 लाख रुपये दंड हिट अँड रनसाठी 10 वर्षाची शिक्षा मोडण्यात आहे. ओके, मग त्यासाठी देखील सगळं आपल्याला कामात येणार आहे. म्हणजे स्मार्ट सिटीमध्ये आय ओ टी सिस्टीम कम्युनिकेशन असेल ते सगळ्या गोष्टी उपयोगाचे आहेत. वॉटर जॅम जास्त करून सिटीज समुद्र किनाऱ्याच्या जवळ येताना हा प्रॉब्लेम येतो. म्हणजे गटारा मॉनिटर केली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर जॅम होईल किंवा प्रॉब्लेम होईल त्याच्या आतल्या गटारचे पाण्याची लेवल चेक करून तुम्ही प्रेडिक्ट करून तुम्ही त्याचं ऑप्शन मिळवू शकता. पब्लिक डस्टबिन मॉनिटरिंग मी पहिल्या इथे कॉलेजमध्ये मॉनिटरिंग पुढे केलेले युझिंग अल्ट्रासॉनिक ऑर युझिंग डिफरंट आय आर सेन्सर. म्हणजे तुमचं जर बकेट फुल झालं तर गाडी येणार ते खाली करून जाणार. ओके, हे पब्लिक डस्टबिन मॉनिटरिंग सिस्टीम. आता तुम्हाला फक्त हॉट आपलं वेट अँड ड्राय कसा हे माहीत असेल. आता याच्याबरोबर तुम्हाला दुसरे पण वेस्ट आलेले आहेत बायोमेडिकल वेस्ट आणि यांच्या पण त्या डस्टबिन वेगळ्या वेगळ्या होत्या. त्याचा तुम्हाला पण चांगला अनुभव आला आहे का ते जे सेक्रिफिकेशन करतात त्याच्यामध्ये बघितलं कधी काही सगळं वेस्ट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे सुका कचरा ओला कचरा वेगळा वेगळं देणं हे योग्य की अयोग्य योग्य आहे. काही चांगला एक्सपिरियन्स कोणाला आला आहे का? मला आला आहे. माझ्यासमोर बसलेली मुलं कॉलेजची मुलं होती ट्रेनमध्ये बसलं तो विंडोला बसला आहे. त्याने पाकिट फाडलं खाल्लं आणि पॅकेट त्याने त्याच्या बॅगेत ठेवलं. मला लागलं मला लागलं की मी पॅकेट बाहेर फेकत होतो त्या दिवसानंतर मी शिकलो नाही, बरोबर. 4 दिवसापूर्वी ट्रेनमध्ये एका बाईने पॅकेट फोडलं वरचं फोटो तुकडा तिने खाली टाकला तिच्या नवऱ्याचा तुकडा वाचला त्या पर्सनं ठेवायला. आपण जुनी माणसं जे चाललं आहे ते चाललं आहे पण नवीन जनरेशनमध्ये हे होत आहे. त्यांना माहिती आहे तर आपण अडॉप्ट नाही केलं त्यांची मुलं ते नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट जनरेशन सांगतात त्यामुळे. कारण हे जे वेस्ट आहे हे सगळं पोल्युशन आणि गॅसेस जनरेट करतात ह्या त्रास होते. म्हणून आपल्याला सगळे अडॉप्ट करावं लागतं. त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात ते आपल्या खिशातून जातात. जे काही गव्हर्नमेंट प्लॅनिंग करते ते पैसे आपल्या खिशातून जातात, बरोबर.
कळलं आणि प्लास्टिक वेस्ट जवळजवळ 100 वर्षापेक्षा डिमॉलिश होत नाही. ओके, त्याच्यामध्ये आता इव्हन सॅग्रिगेशन मशीन्स आलेले आहेत, तुम्ही जे डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा गोळा करून त्याला सॅग्रिगेट करतात, वेट आणि हे सगळं वेगळं वेगळं करून वापरलं जातं, त्याला रिसायकल केलं जातं. चायना इज पुढे गेले फक्त ड्यू टू द डेव्हलप रिसायकल टेक्नॉलॉजी, फक्त डेव्हलप रिसायकल. आणि दुसरी टेक्नॉलॉजी गेटिंग जे काही खनिज पदार्थ जमिनीतून एक्सट्रॅक्ट करणं, म्हणजे जमिनीतून आपल्याला माती मिळतं त्याच्यामध्ये बरेचसे खनिजे असतात, त्यांना बाहेर काढणे ही मोठी टेक्नॉलॉजी आहे. आणि त्यांच्याकडे त्याची मोनोपोली आहे चायनाकडे, आणि ही टेक्नॉलॉजी लोक देत नाही आहे. म्हणजे रेअर अर्थ मटेरियल हे त्यांनी चायनाकडे आहे, आपल्याकडे अजूनही कोणाच्या जगामध्ये पण नाही आहे, आणि म्हणून त्या जगाचं नाडे हवं आहे. बरोबर आहे, हे सगळं तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये आलं, ICT टेक्नॉलॉजी. रोड साईड फ्री वॉटरिंग हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. म्हणजे कसं आहे, जे ट्रीटेड वॉटर आहे आपलं, जे घरातून ते इंडस्ट्रीमध्ये ट्रीटेड वॉटर आहे, रिसायकल झाल्यानंतर ते वॉटर असतं, ते इव्हन काही ठिकाणी ड्रिंकेबल बनवलं जातं आणि ते वापरलं जात नाही, ते तुम्ही रोड साईड फ्रीजला देण्यासाठी वापरू शकता. ओके, म्हणजे हे जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्या गव्हर्नमेंट वापरत आहे, प्रमोट करत आहे टू रिसायकल अँड रियूज द रॉ मटेरियल विच इज अ गॉड गिफ्ट नेचर. बरोबर आहे, आणि त्याच्यासाठी आता आपल्याला टेक्नॉलॉजी वापरायची. होम ऑटोमेशन कंट्रोलिंग डिवाइस विथ वॉइस ब्लूटूथ वायफाय मॉड्यूल्स. ओके, मीन्स नथिंग बट आपण आपल्याला आळशी बनवतो, लेझी बनवतो, रस्त्या जागेवर ना करणं चांगलं आहे वाईट आहे